सोमवारपासून शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आली आहे, पण शनिवारी हर्सुल कारागृहातील 14 कैद्यांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामुळे शहरामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. शहरात काही दिवसांपासून दररोज केवळ 4 ते 5 रुग्ण आढळून येत होते, पण शनिवारी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती समोर आली आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्याचं चित्र होतं, मात्र तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचं प्रशासनानं यापूर्वीच जाहीर केलं होतं. तरी देखील नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन करण्यात दुर्लक्ष होत आहे. मनपानं कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. दररोज सुमारे 2500 चाचण्या देखील होतात. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर म्हणाल्या, हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. जेलमधील 1000 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.